नमस्कार मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घरच्या घरी आपण आपल्या केसाच्या सर्व समस्येवर उपाय म्हणून एक तेल बनवू शकतो जे साहित्य आहे तेही आपल्याला लगेच उपलब्ध होईल अशाच पद्धतीचे या तेलामध्ये मी वापरलेले आहे तर या तेलाचा फायदा म्हणजे या तेलामुळे आपल्या केस गळती कोंडा होणे कमजोर केस केस पांढरे होणे या सर्व समस्या दूर होतात तर इथं सुरुवातीला मला जास्वंदाची फुलं लागणार आहेत आणि आवळे घेतलेत मी चार पाच शिवाय आपल्याला कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत एक कांदा घ्यायचा आहे थोडासा कडीपत्ता घ्यायचा आहे आणि मी इथं ॲलोवेरा घेतला आहे म्हणजेच कोरफड घेतलेली आहे आणि वन थर्ड कप मी इथं मेथीच्या बिया घेतलेल्या आहेत त्या मी मोड आलेल्या घेतलेल्या आहेत तुम्ही इथं नॉर्मल मेथी बिया आपल्या घेऊ शकता तर केसाशी संबंधित जे बी गोष्ट तुम्हाला चांगली वाटते ते तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा यातली एखादी नसेल तरीही तुम्ही स्किप करू शकता तर तेल बनवताना हे जे सर्व साहित्य घेतलेलं आहे ते जर आपण बारीक किंवा चिरू चिरून टाकलं तर फायदा होतो की तेल आपलं कढईमध्ये हलवताना मिक्स करताना बाहेरच काही सांडत नाही आणि तेल बनवताना जो वेळ लागतो तो, तो पण खूप कमी वेळेमध्ये होतो तर मी कांदा आणि कढीपत्ता बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये आणि जे बाकीचं साहित्य आहे त्याला एकदम छोटं छोटं असं चिरून घेणार आहे याच्यामुळं तेलाला वेळ कमी लागतो गॅस ही आपला कमीच आपला जातो म्हणायचं तर ॲलोवेरामुळं आपली केस एकदम मऊ होतात शिवाय आपण इथं जे आवळ्या टाकत आहोत त्याच्यामुळं केसाच्या इवन जवळजवळ सगळ्या समस्या कमी होतात इथं तुम्ही जे डबके असते बघा जर गावाकडं असेल तर पाण्याचे डबके असतात छोटे छोटे तिथं साईडला मक्याची पानं येतात ते पण आपण याच्यामध्ये टाकू शकतो वडाचं झाड असतं ना त्याला पारंब्या येतात त्या पारंब्या जर तुम्हाला उपलब्ध असतील इझिली जवळ तर त्याच्या जे खालच्या कडा असतात पिवळ्या पिवळ्या त्या पण तोडून तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तर बघा आपलं सगळं साहित्य रेडी आहे काही चिरून घेतलेलं आहे काही मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे कांदा आणि कडीपत्ता आणि आवळा मी बारीक करून घेतलेला आहे तर आपण तेल करायला घेऊयात तर कढईमध्ये इथं मी अडीचशे अडीचशे एम एलच्या दोन बॉटल घेणार आहे म्हणजेच पाचशे एम एल तेल घेणार आहे तर एकदम गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य टाकायचं आहे तर असा फेस होतो त्याच्यामुळे जर हे साहित्य बारीक केलं तर ते पटकन मिक्स होऊन जातं तर सुरुवातीला गॅस ग फुल ठेवला होता मी तेल तापेपर्यंत आणि तेल एकदा तापल्यानंतर गॅस एकदम स्लो किंवा मिडियम ठेवायचं आता कढई माझी जरा जाड आहे म्हणून मी थोडंसं मीडियम ठेवला आहे आणि कढई स्टीलची असल्यामुळं नंतर नंतर मी याला स्लोच करणार आहे तर मेथीच्या बिया आपल्याला याच्यात टाकायच्यात ज्याच्यामुळं वास खूप छान येतो तर व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर हे तेल बनवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी अर्धा तास लागतो जर तुम्ही हे सर्व टाकून मध्ये मध्ये हलवत इतर कामं केली तरीही चालतं तर मला हे तेल बनवण्यासाठी बराच वेळ गेलेला आहे कारण मी हे पूर्णपणे जे काही टाकलेलं साहित्य आहे त्याचा अर्क याच्यात उतरेपर्यंत वाट पाहिलेली आहे तर आपल्याला तेल बनवताना हळूहळू लक्षात येतं की तेलाचा कलर बदलतो आणि हे जे हिरवे पत्ते किंवा लाल लाल कलरचे फुलं आहेत त्याचा कलर हळूहळू बदलतो आणि तो सगळा तेलामध्ये जातो तर बघा अगदी पंधरा वीस मिनिटामध्ये पंधराच मिनटामध्ये हे तेल या पद्धतीचं झालेलं आहे परंतु हे जे सर्व साहित्य आहे त्याच्यामधला सगळा अर्क अजून उतरलेला नाही हे हळूहळू हळूहळू या पद्धतीने गोल्डन कलरचं होत जातं बघा जेव्हा या पद्धतीने गोल्डन कलर होतो तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याच्यामधली जी फेस आहे तो पण हळूहळू कमी होऊन जातो तर इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि याला थंड करायला ठेवणार आहे तर मला इथं टोटल अर्धा परत दहा मिनिट म्हणजे साधारणतः चाळीस मिनिट वेळ लागलेला आहे तर मी याला कपड्यात गाळून घेणार आहे म्हणजे तेलामध्ये एकही कण आपला जाणार नाही आणि गाळून घेतल्यानंतरही याची पूड करून मी अशीच थोडा वेळ ठेवणार आहे तर मी इतर रात्री जी ठेवली होती ती डायरेक्ट सकाळीच काढली आहे त्यामुळं एक्स्ट्राचं जे तेल आहे जे आपण पिळू शकलो नाही किंवा एकदम दाबून आपल्याला पिळता येणार नाही ते खाली सगळं व्यवस्थितरित्या येतं या तेलाचे खरंच खूप फायदे आहेत जर लहानपणीच तुम्ही तुमच्या मुलांना हे तेल वापरायला लागलात तर त्यांची अकाली पांढरी होणारी केसं याच्यापासून खरंच सुटका होईल मी स्वतः माझ्या मुलाला आठवड्यातून दोनदा हे तेल वापरते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा